आहेत रात्रीचे 12 आणि आमचा गणपती बाप्पा आता येणार आहे, तर आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय सगळेजण. आगमन झालं होतं 12 वाजता आणि आज सकाळी आमची सारी पूजा झालेली आहे आणि सगळ्यांची तयारी पण झाली आहे आणि डेकोरेशन पण रेडी आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो. माझ्या सगळ्या काक्या जेवणाची तयारी करतायत. बिर्ड इथे रेडी झालंय. आमच्याकडे गणपतीला नेहमी बिर्ड असत आणि असते अळवडी दाखवा. अळवडी असते स्पेशल आणि मोदक पण आता थोड्याच वेळात बनणार आहे. हे मोदकाची तयारी बघत राहा शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ, मजा येईल तुम्हाला. पेशवी नुसत पेशवी काय पेशवाई साडीच नाव आहे. साडी नाही म्हणजे पेशवाई म्हणजे तेच ना. पेशवी तुम्ही पाहिलं नसेल यांना आणि आमच्या दर प्रोग्राम मध्ये या असतात पण मागे नव्हत्या. तर गणपतीला दरवर्षी येतात आणि गौरीला असतात. मी आमच्या गणपती बाप्पासाठी मोदक बनवतोय नैवेद्याला आणि सर्व बायका आमच्या घरातल्या मोदक बनवतायत. आणि हे बघा मोदक. आणि आमच्या सासूबाई खूप छान मोदक बनवतात. सगळी रेसिपी पण त्यांचीच असते. आपण त्यांना विचारूया कसे बनवतात त्या मोदक. सांगा हो बोला. मोदकाला मी 1 किलो मोदकाला 3 नारळ घेतले, त्याच्यात 1/4 बनवला, गुळ घेतला 1/2 किलो,
त्याच्यामध्ये वेलची ड्रायफ्रूट टाकले आणि सौ बनवून घेतला. आणि एक किलो तांदळाला मी म्हणजे पातेल्याने मोजून घेतले. एक किलो तांदळाच्या पातेली दोन पातेली झाली. दोन पातेलीच्या पिठाला मी तीन पातेली पाणी घेतलं. त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली, मीठ टाकलं, थोडंसं तूप टाकलं आणि चांगली उकळ घेतली. त्याला कळ आल्यानंतर ते पीठ त्याच्यामध्ये टाकलं, त्याची वाफ घेतलं आणि हा असा हा मोदक तयार केला. बघा हा किती सुंदर मोदक बनवला आहे. आणि आम्ही असे 21 मोदक बनवून छान नैवेद्य दाखवणार आहे गणपती बाप्पांना. आणि त्या कोशिंबीर बनवताय छान, मस्त असते त्यांची कोशिंबीर. धान्याचा पुढचा पण बनवतात. ठीक आहे, तुमच्या रिक्षावाल्याला पाठवा. खूप छान बनवतात. हो मग यांचे भूषण दादा आहे. आणि ते खूप कमी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण ते खूप कमी येतात, खूप बिझी असतात. तर आज आलेत ते गणपतीसाठी आमच्या घरी स्पेशल म्हणून स्पेशल स्पेशल गेस्ट. आणि हे पण खूप कमी येतात आणि ते आम्हाला खूप चांगला चांगला नॉलेज पण देतात आणि का चांगल्या गोष्टी सांगतात. हो मोठ्या मुलीसारखे आहे, दिसून आहे पण आपल्या मोठ्या मुलीसारखी आहे. मुलींना फेवरेट आहे आणि ती बोलल्याशिवाय मला बरं वाटत नाही. काहीतरी ती बोलली का मला छान वाटतं. आजीचं वय किती आहे? आजीचं वय आमचं 81 आहे. काय कन्फ्युज कसं आहे? अजून ठणठणीत तुमच्या आजी. हो बा खूप छान आहे. आणि असं राहू देत त्या आमच्या बसले. आणि आजचा नैवेद्य काय बघा, मोदक आणि बिरड, आळूवडी, भेंड्याची भाजी, फ्लॉवरची भाजी, चटणी आणि चपाती. कसं आहे जेवण म्हणू? तुला आवडलं तनुश्रीला? तनुश्रीची डिश संपली आहे. आवडतं, लिफ्टिंगीचा नवरा आवडतं.
Subscribe, share, comment, and please don't forget to on the bell to get our notifications. Thank you.